काही पोर आहेत ना, आईच्या बाबतीत एकही शब्द वाईट ऐकून घेणार नाही. म्हणजे आई म्हणजे विश्व, आई म्हणजे सर्वस्व, आई जे बोलेल तो शेवटचा शब्द. म्हणजे मुलगी वाईट मग ती कोणाची आई असेल तरी चालेल, सून वाईट ती कोणाची आई असेल तरी चालेल, आनंद वाईट जर ती कोणाची आई असेल तरी चालेल, जाऊबाई वाईट जर ती कोणाची आई असेल तरी चालेल, सासू वाईट जर ती कोणाची आई असेल तरी चालेल, पण स्वतःची आई म्हणजे सगळं काही. म्हणजे बापात आणि आईमध्ये पण भांडणं होतं ना, तेव्हा पण आईच बरोबर, बाप चुकीचा. मग बापाला काय फक्त बँकेचे हप्ते फेडायला ठेवलंय? सांगा ना, बाकीच्या पण सगळ्या मुली ह्या कोणाच्या ना कोणाच्या तरी आई आहेत, पण त्यांना घाण घाणेरडं बोलायचं, पण माझी आई चांगली. हे असली अर्धवट डोक्याची असतात काही पोरं. तुम्ही नाही आता बसाय बोंबलत, आम्हाला बोलली आम्हाला बोलली, तुम्हाला नाही बोलली मकर. खरंच.